पन्नास हजार रुपये तो इन्सेंटिव्हा पूर परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती ते त्यातून वगळले होते. परंतु आज आम्ही तसा निर्णय घेतला की कोणालाही वगळू नका. सर सकट सर्व शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज पेड करत होते त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. जवळपास 14 लाख शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि 6,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून त्यांना दिले जातील. यामध्ये 3 वर्षाची जी कर्ज परतफेडीची मुदत होती ती आम्ही 2 वर्ष केली. अतिशय महत्वाचा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी. त्याचबरोबर जे 20 ग्राहक आहेत त्यांना देखील प्रीपेड आणि प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर देण्याची जी योजना होती ती देखील जवळपास 39,000 कोटी रुपये त्याला खर्च आहे. महावितरणचा आणि BST चा 346 कोटी जवळपास 1,66,00,000 ग्राहक जे आहेत यांना याचा फायदा होणार आहे. आणि ही स्मार्ट आणि प्रीपेड मीटरची जी काही योजना आहे यामुळे कुठल्याही ग्राहकाला मीटर घेण्यासाठी चार्जेस घेतले जाणार नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज दरामध्ये देखील जे उपसा जलसिंचन योजना आहेत मध्यम आणि उच्च अतिउच्च यामध्ये 2 रुपये 16 पैसे प्रति युनिटचा जो दर होता तो आपण 1 रुपया 16 पैसे केलेला आहे. म्हणजे प्रति युनिट 1 रुपया त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी ग्राहकांना याच्यामध्ये मोठा फायदा होईल वीज दरामध्ये. त्याचबरोबर ग्रामीण भूमिहीन घरकुल जी योजना आहे त्यामध्ये देखील मुद्रांक शुल्क जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी रेडी रेकनरप्रमाणे घेतलं जात होतं ते पूर्णपणे 1,000 रुपये निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ते जे मोजणी शुल्क जे आहे त्याच्यामध्ये देखील 50% सवलत दिलेली आहे. आणि ही जी काही योजना होती 2 मजल्याच्याऐवजी 4 मजलीचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या ठिकाणचा जो काही आपला शेतकरी असेल किंबहुना ज्याला घर मिळणार आहे त्या त्याच्यामध्ये ग्रामीण भूमिहीन जो आमचा माणूस आहे त्याला त्याच्या कन्सेंटनी हा निर्णय आपण लागू करणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैठणमध्ये ब्रह्मगव्हाण उपसंचन उपसा जलसिंचन जी योजना आहे आमदार संदीपान भुमरे सातत्याने त्याला पाठपुरावा करत होते. 890 कोटी रुपयाची ही योजना जी आहे ती त्याला मान्यता दिलेली आहे. जवळपास 60 गाव आहेत. 40 गावांना याचा फायदा होणार आहे. 1,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर भातसा मुंबरी धरण जे आहे त्यासाठी देखील 1,550 कोटी ला मान्यता दिलेली आहे. वाघूर तालुका जिल्हा जळगाव ही जी योजना आहे त्याला देखील 2,288 कोटी रुपये त्याला देखील मान्यता दिलेली आहे. मराठवाड्यामध्ये जे बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे हे तिथले खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी मागणी केली होती. आणि खासदार महोदय देखील आणि आमदार महोदय सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते. ते देखील हळद संशोधन केंद्राला मान्यता दिलेली आहे. 100 कोटीची त्याला तरतूद देखील केलेली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या 15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येकी 24 कोटी रुपये शासनाचे जे काही हिस्सा आहे तो देण्याचा निर्णय घेतला. 360 कोटी रुपये अतिरिक्त भार जो आहे शासनाच्यावर येणार आहे. त्याचबरोबर लोणार जे आपलं सरोवर आहे तिथला विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. आमचे आमदार तिथे रायमुलकर जे आहेत त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. खासदारांचा देखील सातत्याने प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा होता. त्याला देखील 359 कोटी रुपयाला शासनाने मान्यता दिलेली आहे. असे अतिशय महत्त्वाचे मोठे निर्णय या आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले आहेत.